पीक विम्याची रक्कम, केळी पिकावरील सीएमव्ही रोगाच्या पंचनाम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात न मिळाल्याने रावेर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. गेल्या आठवड्यात शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने शासनाला निवेदनाद्वारे पीक विम्याची रक्कम आणि केळीवरील सीएमव्ही रोगाच्या मागील वर्षी झालेल्या पंचनाम्याची रक्कम शासनाने मंजूर करून ही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अशी मागणी करण्यात आली होती. मात्र ही रक्कम शासनाने मंजूर करूनही आतापर्यंत फक्त बोलवण करत कोणती रक्कम दिली नाही. या संदर्भात शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने विनंती करून त्यांची रक्कम खात्यात टाकण्यासाठी शासनाला विनंती केली होती. मात्र शेतकऱ्यांच्या खात्यात अद्यापही ती रक्कम न आल्याने आज हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाकडे विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. केळी पीक विम्याची मंजूर रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात टाकावी, तर पालकमंत्री, जिल्ह्यातील मंत्री महोदयांनी दिलेल्या आश्वासनावर ही रक्कम सरसगट द्यावी, तर मागील वर्षी केळी बागांवर आलेल्या सीएमव्ही या रोगामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे होऊन त्याचे अनुदान मंजूर होऊन आस्थगत शेतकऱ्यांच्या खात्यावर ते जमा झाल्याने ते जमा करावे, तर सन 2023-24 साठी नफ्याने भाडोत्री करार करण्यात येत असलेल्या जमिनीची रजिस्ट्री शेतकऱ्यांना शक्य होणार नसल्याने त्या जागी नोटरी किंवा स्टॅम्प करार कायम ठेवावा, अन्यथा नफे तत्वावर केळी लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना याची मोठी जोखीम राहील. या सर्व मागण्या केल्या असून याकडे दुर्लक्ष केल्यास यापुढे आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला आहे. रस्ता रोको आंदोलन केलं होतं कारण केळी पीक विम्याची रक्कम जी आहे ती 1 सप्टेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होते. आता 3 ऑक्टोबर आलं तरी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केळी पीक विम्याची रक्कम जमा झालेली नाही आणि आम्हाला असं वाटतं की भविष्यात लवकर केळी पीक विम्याचे पैसे जमा होणार नाही. याला कारण असं आहे, केळी पीक विमा कंपनीच्या अकाउंटला स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचे पैसा जमा झाला नाही असं हा केळी उत्पादक केळी विमा कंपनीचा कर्मचारी आम्हाला सांगतोय, जिल्ह्याचा कर्मचारी सांगतोय का स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचे पैसे जमा झाले नाही. म्हणजे खरी गोम जी आहे ती स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे, या सरकारची आहे. या शिंदे सरकार आणि मोदी सरकारची जी गोम आहे, शेतकऱ्यांना कुठल्याही परिस्थितीत जिवंत ठेवायचंच नाही, शेतकऱ्यांना मारून टाकायचा हा एकमेव उद्देश या दोघं सरकारांनी केलेला आहे. तरी आम्ही केळी पीक केळी उत्पादक शेतकरी आज रस्त्यावर बसून यांचा निषेध केलेला आहे. दुसरा विषय, केळीवर जो करपा सीएमई आलेला आहे त्या हा सीएमई याच्या आधी जो कोरोना रोग येऊन गेला त्यापेक्षाही महाभयंकर हा सीएमई आहे. हा सीएमई आल्यानंतर ज्या शेतकऱ्याच्या आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या म्हणजे जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या शेतात हा सीएमई येतो आहे. सीएमई ज्याच्या शेतात आला त्या शेतकऱ्याचं घर कुटुंब उद्ध्वस्त होऊन जाते, कारण ज्याच्याकडे 5,000 फळं लावलेली आहे त्यात जर 2,500 रोपं गेली तर त्याला पूर्ण 5,000 फेकून द्यावे लागतात. जागर जनसांसाठी भीमराव कोचुरे, रावेर.